तर त्याच्यामुळे स्टार्टअप्स हे असलेच पाहिजेत माझं एवढंच फक्त मत आहे की स्टार्टअप्सनी व्हॅल्युएशनच्या मागे पडलं नाही पाहिजे टर्न ओव्हर इज वॅनिटी प्रॉफिट इज सॅनिटी आणि कॅश फ्लो इज रियालिटी तर त्या दृष्टीने आज माझ्या दृष्टीने रिॲलिटी हीच आहे की बाबा कॅश फ्लो खरं किती आहे जुन्या कंपनीचे जे पारंपरिक विचार आहेत ते काळानुसार बदलले पण पाहिजेत तर त्याच्यामुळे दोन्हीचा जो काय बॅलन्स मला शिकायला मिळतो आणि इन्व्हेस्टर म्हणून दुसरे स्टार्टअप्स काय करतात हे बघायला मिळतो आय थिंक त्याच्याने कुठेतरी एक तुमची एनर्जी आणि एन्थुझिजम स्ट्रॉंग राहतं स्टार्टअपबद्दल तुम्ही फार असे काही फार आशावादी नाही आहेत की तुमचं असं म्हणणं आहे की जे स्टार्टअप किंवा युनिकॉन वगैरे जे बनतात ते दुसऱ्यांच्या म्हणजे पी व्हीच्या पैशावरती हे करतात तर काय तुमचा नक्की तो दृष्टिकोन काय तो थोडा समजून घ्यायला आवडेल नाही स्टार्टअप्सच्या बाबतीत मी खूप आशावादी आहे कारण की माझ्या दृष्टीने भारतात जॉब क्रिएटर्सची गरज आहे आणि आपण पाहतोय की अनएम्प्लॉयमेंट प्रॉब्लेम आहे तर तो अनएम्प्लॉयमेंटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याकरता आपल्याला नवीन ऑन्ट्रप्रेनर्सच तयार व्हायला पाहिजेत की जास्त नवीन नोकऱ्या तयार करतात तर त्याच्यामुळे स्टार्टअप्स हे असलेच पाहिजेत माझं एवढंच फक्त मत आहे की स्टार्टअप्सनी व्हॅल्युएशनच्या मागे पळलं नाही पाहिजे कारण व्हॅल्युएशन म्हणजे एक ती इंग्लिशमध्ये म्हणे की टर्न ओव्हर इज व्हॅनिटी प्रॉफिट इज सॅनिटी आणि कॅश फ्लो इज रियालिटी तर त्या दृष्टीने आज माझ्या दृष्टीने रियालिटी हीच आहे की बाबा कॅश फ्लो खरं किती आहेत आणि भरपूर वेळा शून्य टर्न ओव्हरवरती हो यांचं व्हॅल्युएशन शंभर मिलियन डॉलर झालेलं असतं एक बिलियन डॉलर झालेलं असतं तर त्यांना मॅच्युरिटी येऊन ॲक्च्युली जॉब जनरेशन टॅक्स जनरेशन एम्प्लॉयमेंट जनरेशन व्हॅल्यू क्रिएशन या सगळ्या गोष्टींवरती विचार करायला अजून वेळ लागतो तर ते व्हॅल्युएशन जे आहे ते नोशनल आहे त्याचा अर्थ तुमच्या बँक अकाउंटमध्ये तेवढे पैसे तसं नाही तर त्याच्यामुळे जे आहे बँक अकाउंटमध्ये ते कसं वाढवता येईल ह्याच्यावरती फोकस करणं सगळ्या स्टार्टअप उद्योजकांनी गरजेचं आहे असं मला वाटतं आणि ते केलं तर स्टार्टअप्सबद्दलचं जे काही निगेटिव्हिटी कुठेतरी जी सध्या चालली आहे की जिकडे फंडिंग विंटर आता आपण म्हणतो आहे चालू आहे की सार्टअप्सना फंड्स मिळत नाहीत तर ते का होतंय कारण की फंड जेव्हा टाईट होतील मार्केटमध्ये तेव्हा बिझनेस मॉडेलला व्हॅल्यू जास्त आहे रादर देन आयडिया आणि व्हॅल्युएशन त्याच्यामुळे तुमचं मॉडेल रोबस्ट असेल स्ट्रॉंग असेल तर एक्सलंट आहे आणि तशी स्ट्रॉंग मॉडेल व्हायला पाहिजे कॅश तो सगळ्यात महत्त्वाचा खिशात पैसे यायला पाहिजे त्याशिवाय काही उपयोग नाही तुम्ही स्वतः काही गुंतवणूक केली स्टार्टअप्समध्ये मी स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केलेली आहे मी काही ठिकाणी एक्झिट पण केलेला आहे काही वेंचर कॅपिटल फंड्स बरोबर पण मी इन्व्हेस्टेड आहे त्याच्यामुळे त्यादृष्टीने स्टार्टअप क्षेत्रामध्ये माझं काही ना काहीतरी लक्ष चालू असतं मी स्वतःही एक स्टार्टअप काढलेला आहे की ज्याचं नाव हर्बी नावाने आहे की ज्याच्यात आम्ही आयुर्वेदिक प्रोडक्ट्स मार्केट करतोय आम्ही मागच्या वर्षीच त्याची एक फंडिंगची राऊंड पण रेस केली आणि यावर्षी आम्ही त्या राऊंडच्या अगेन्स्ट एक नवीन प्रोडक्ट पण लॉन्च केला आणि तो करून आता आम्ही त्याची ग्रोथ कशी करायची या सहा पुढचं आता टार्गेट ठेवलेलं आहे त्याच्यामुळे मी तुम्ही जसं म्हटलात की त्या बाबतीत मी क्रिटिकल असतो तर माझे थेसिस प्रूव्ह करण्याकरता मी स्वतः पण त्याच्या जोडी मारलेली बरोबर आहे का चुकीचं आपल्याला पण कळत तुम्हाला प्रूव्ह करून दाखवायचं की नाही आहे की नुसतं व्हॅल्युएशन दोन्ही आहे आणि कधी कधी जुन्या कंपनीचे जे पारंपरिक विचार आहेत ते काळानुसार बदलले पण पाहिजेत तर त्याच्यामुळे दोन्हीचा जो काय बॅलन्स मला शिकायला मिळतो आणि इन्व्हेस्टर म्हणून दुसरे स्टार्टअप्स काय करतात ते बघायला मिळतं आय थिंक त्याच्याने कुठेतरी एक तुमची एनर्जी आणि एन्थुझिजम स्ट्रॉंग राहतं जिकडे एज अ फाउंडर तुम्हाला ते काम करत राहणं जे बघतात ते जेव्हा तुम्ही लेगसी पार्टनर असतात तसं नसतं सो ते स्पिरिट लेगसी कंपनी ते यायला पाहिजे आणि लेगसी कंपन्यांची स्टॅबिलिटी स्टार्टअप्समध्ये असं कुठेतरी मला वाटतं